शुभम रोहिदास शिंगोटे राहणार उमरण नंबर 1 तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि हे माझे वडील रोहिदास कुशाबा शिंगोटे. आम्ही सध्या उमरजमध्ये आहोत. काही 1-2 वर्षापूर्वी आमच्या बाबतीत अशी घटना घडली होती. 7 जुलै 2020 रोजी पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे व अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे माझ्या आई वडिलांनी औषध प्राशन केलं होतं. तर त्यामध्ये माझ्या आईचा मृत्यू झाला होता. तर वडील सुमारे 15 दिवस दवाखान्यामध्ये उपचार घेत होते. उपचार घेऊन आल्यानंतर त्यांना या सर्व गोष्टीची पार्श्वभूमी कळाली. ज्या घटना घडल्या होत्या त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचल्या नव्हत्या. नंतर ते जेव्हा इथं आले त्यानंतर आम्ही थोडीशी कायदेशीर प्रक्रिया जे फॉर्मॅलिटीज वगैरे असतात लीगल फॉर्मॅलिटीज तर त्या आम्ही पूर्ण केल्या. पण त्यामध्ये आता विषय कसा होता, त्यावेळेस माजी आमदार शरददादा सोनवणे त्याचबरोबर इतर जे काही अधिकारी होते तत्कालीन प्रांताधिकारी जितेंद्र डुडी शेतकरी संघटनेचे नेते अंबादास हंडे यांनी प्रांताधिकाऱ्यांना समोर धरून माननीय तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी दीपाली खन्ना तसेच ओतूरचे पोलीस स्टेशनचे API माननीय श्री कांबळे साहेब यांच्या समक्ष काही अटींचा प्रस्ताव मांडला होता. तर या सर्व अटी त्यांनी मान्य केल्या होत्या. पोलीस अधिकारी व प्रांताधिकारी यांनी मान्य केल्या होत्या. पण नुसत्या मान्य करून होत नाही, त्या गोष्टींची पूर्तता होणे सुद्धा गरजेचे असते. त्यासाठी आम्ही सर्व कागदपत्रे किंवा जे काही फॉर्मॅलिटीज असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी मी स्वतः पुणे असेल किंवा इतर जे काही संबंधित कार्यालय असतील यासाठी पूर्ण 1 वर्ष घालवलं. हेलपटे मारले, कागदपत्र जमा करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणाहून मला सहकार्य भेटलं. ज्या ठिकाणाहून मला सहकार्य भेटलं तिथली कागदपत्रं मी जमा करू शकतो. परंतु आम्ही जे काही आमच्या विरोधात किंवा गुन्हे असतील किंवा मग जे काही पोलीस स्टेशनला नोंद असेल त्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला RTI जे टाकले होते तर त्यामध्ये आम्हाला असं समजलं की त्याचा रिप्लाय जो आला होता तर त्यामध्ये आम्हाला असं कळली माहिती की पॉइझन केस झाली असेल जर एखादी व्यक्ती मृत असेल तर त्यामध्ये FIR नोंद होत नाही तर त्याची फक्त जनरल डायरीला नोंद होते असे आम्हाला स्टेटमेंट श्री कांबळे साहेब यांनी फोनवरनं दिले होते. पण आम्ही त्या विरोधातही अपील केला होता माननीय DYSP साहेब मंदार जावळे साहेबांच्याकडे. तर त्या अपिलामध्ये सुद्धा आम्हाला असं समजलं की हाच रिप्लाय आम्हाला आला या केसमध्ये जनरल डायरी रिपोर्टला नोंद होते, FIR होत नाही. त्यामुळे आम्ही ही घटना ही बाब सत्य मानून पुढच्या कार्यवाहीसाठी फॉरवर्ड झालो. पण आता अशी गोष्ट झाली, माझं शिक्षण 2-2.5 वर्ष पूर्णपणे स्टॉप आहे. पण आता विषय असा आहे, 2-2.5 वर्ष शिक्षण पूर्ण बंद होतं म्हणजे चालू होतं पण एक त्याची लय वगैरे पूर्ण बिघडलेली होती. मग म्हटलं आता 2.5 वर्ष होऊन गेलेत काहीतरी करायला पाहिजे, त्यासाठी पुढच्या शिक्षणासाठी मला पासपोर्ट वगैरे काढायचा होता म्हणून मी त्यासाठी अर्ज वगैरे केला. आता आम्ही हेच ग्राह्य धरून चाललो होतो की त्यावेळेस आम्हाला अशी माहिती मिळाली होती की FIR होत नाही किंवा केस होत नाही. त्या हिशोबाने आम्ही पासपोर्ट ऑफिसला अर्ज केला, पासपोर्ट ऑफिसची अपॉइंटमेंट वगैरे घेऊन झाली आणि ज्यावेळेस पोलीस व्हेरिफिकेशनची गोष्ट येते तर ते चार्ज ओतूरला आहे, ओतूर पोलीस स्टेशनला आहे. तर ज्यावेळेस पासपोर्ट ऑफिसवरनं इन्क्वायरीसाठी फोन आला की पोलीस व्हेरिफिकेशनसाठी फोन आला, मला फोन आला, त्यावेळेस मी तिथे गेलो. तर मी माझ्या माहितीनुसार म्हणजे प्रथमदर्शी माझ्या माहितीनुसार आमच्यावर कोणतेही गुन्हे दाखल नव्हते. तर मी ती चौकशी केली तर मला असं सांगण्यात आलं की तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत. तर मग मी त्याचीसुद्धा त्यांना तिथे प्राथमिक एक चौकशी केली, विचारणा केली की कोणत्या गुन्हे माझ्यावर दाखल आहेत. तर त्यांच्या असं सांगण्यात आलं की 7 जुलै 2020 जे आत्महत्या प्रकरण झालं होतं तर त्यामध्ये आमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत. पण मग आता इथे विषय असा होतो की आम्हाला त्यावेळेस जे सांगण्यात आलं होतं की तुमच्यावर गुन्हे दाखल होत नाही त्याची फक्त जनरल डायरीला नोंद होते, तर मग आता हे का? म्हणजे याचा अर्थ असा होतो पोलिसांनी त्यावेळेस या सगळ्यातून बाजू मारून नेण्यासाठी आमची फसवणूक केली, आम्हाला खोटी माहिती दिली ज्यामुळे आमचा वेळ गेला. जर ह्या गोष्टी आधीच घडून गेल्या असत्या तर त्या कसं असतं एखादी गोष्ट प्रशासनानेही तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत केली आणि यापुढे तुम्हाला कोणत्या प्रकारे मदत करावी अशी तुमची अपेक्षा आहे? खरं म्हणायचं तर प्रशासनाने आम्हाला मदत
करायच्या ऐवजी खोटी कागदपत्रे देऊन किंवा आम्ही जी माहिती मागवली त्याच्या बदल्यात दुसरी माहिती देऊन आमची थोडक्यात दिशाभूल केलेली, ज्यामुळे आमची जी प्रोसेस होती तिचाही मार्ग विस्कटला आणि आम्हाला जे म्हणजे आम्ही जे प्राप्त करायचा प्रयत्न होता ते पण हे झालं. आता इथून पुढची अपेक्षा म्हणजे खरं तर आम्ही जर विचार केला आमच्या दृष्टीने किंवा मग जर आमच्याकडे जे पुरावे आहेत व्हिडिओज वगैरे आहेत तर त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आमच्यावर जे गुन्हे आहेत सरकारी कामात अडथळा आणणे किंवा मग इतर जे आहेत तर त्यामध्ये खरं म्हणायचं तर सरकारी कर्मचाऱ्यांनी आम्हाला अडथळे आणलेले आहेत, त्यामुळे आमचा इथपर्यंत टोकाचा पाऊल गेलं आहे. त्यामुळे आता आमची अशी अपेक्षा आहे की या बाबतीत सखोल चौकशी व्हावी आणि आमच्यावर जे खरं तर हे गुन्हे सगळे खोटे आहेत हे आम्ही सिद्ध पण करू शकतो, परंतु कोर्ट कचेऱ्या करण्यामध्ये आम्हाला वेळ घालवायचा नाही. आमचं पूर्ण शिक्षण आहे, संपूर्ण करिअर आहे आणि खरं सांगायचंच झालं तर सगळ्यांना सत्य परिस्थिती माहिती आहे, कोर्ट कचेऱ्या सोप्या नाहीत, वर्षानुवर्षे जातात. त्यामुळे आता आमच्या प्रशासनाकडून एवढी मदतीची अपेक्षा आहे की जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर ही चौकशी प्रक्रिया पूर्ण करून आमच्यावर जे खोटे गुन्हे दाखल आहेत ते योग्य त्या पद्धतीने डिसमिस करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. तुम्हाला इथून मागे प्रशासनाने काय मदत केली आणि तुमची काय अपेक्षा इथून पुढे काय मदत करावी तुम्हाला? यापूर्वी प्रशासनाने आम्हाला काय मदत केलेली आहे ते प्रशासनाला पण माहिती आणि या गोष्टीचा आम्ही सगळा पाठपुरावा केलेला आहे, परंतु याच्यासाठी आम्ही ज्या ज्या वेळेस चौकशी केली API पोलीस स्टेशनचे तांबळे असतील किंवा DYSP असतील किंवा इतर जे अधिकारी त्यांनी आम्हाला कुठलंही सहकार्य केलेलं नाही आजपर्यंत, आणि ज्या ज्या वेळेस मी फोन करतो कांबळे साहेब असतील किंवा DYSP असतील आम्हाला उडवाउडवीची उत्तरं दिली जातात आणि त्याचा आमच्याकडे सबळ पुरावा आहे. आणि याच्यामध्ये विषय असा आहे की ज्यावेळेस आम्ही म्हटलं की साहेब आम्हाला असं असं आहे तर त्यावेळेस आम्ही ज्यावेळेस RTI टाकला त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला चुकीची माहिती दिलेली आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये चार्जशीट अहवाल किंवा पंचनामा प्रत किंवा FIR कॉपी मागितली होती. तर त्यावेळेस मला तोंडी साहेबांनी असं माझ्याशी बोलणं झालं होतं, ते म्हटले याच्यामध्ये FIR वगैरे काही होत नाही आणि त्याच्यामुळं आम्ही बिंदास राहिलो आणि झालेल्या घटनेत परत आता दुरुस्त होणार नाही आणि मुलांच्या शिक्षणामुळं मी कुठले सगळे विषय सोडून दिले होते, पण ज्या कारणासाठी मी गप्प बसलो होतो त्या कारणाला आता शासनाकडूनच आम्हाला असं कळलं की बा तुमच्यावरती FIR आहेत. मग याच्यामध्ये प्रश्न असा आहे की आमचे जर गुन्हे आहेत तर प्रत्येक सगळे व्हिडिओ आम्ही प्रशासनाला पाठवले, याच्यामध्ये पण आहे यांनी काय केलेलं आहे की त्यांना जे अपेक्षित आहेत ते एडिटिंग करून हे केलेले संपूर्ण डिटेल्स जे आहेत ते व्हिडिओ मूळ कॉपी आमच्याकडे आणि आम्ही प्रशासनाला हे सांगितलेले की तुम्ही प्रत्यक्ष बघा की तिथे प्रशासनाला काय आदेश होते, जे अधिकारी आहेत त्यांना त्यांनी प्रत्येक याचं उल्लंघन केलेलं आहे आणि आम्ही अगदी पहिल्या 2 मिनिटाचाच व्हिडिओ बघावा त्यांनी की मी चाललेला असताना जे अधिकारी आहेत रणसिंगे त्यांनी मला अडवलेले आणि माझी गाडीसुद्धा जिथं बॅरिकेड लावलेलं होतं तिथून सुरक्षित अंतरावरती होती. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी जर तसं काय असेल तर त्याच्यामध्ये आधी महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की पोलीस जे अधिकारी आहेत रणसिंगे हवालदार आणि दुसरे जे होमगार्ड आहेत त्यांनी पण शूटिंग चालवली केलेली होती, त्यांची पण शूटिंग आहे, त्यांचे पण व्हिडिओ घ्यावं त्यांनी आणि त्याच्यामध्ये आम्ही जर तसं काही वागलो असेल आणि शेवटपर्यंत माझ्या तोंडातून एकदाही असं वाक्य गेलेलं नाहीये की मला इथून जायचंयच किंवा जाणारेच आहे आणि हे जनतेने पाठवलेले पण त्यातून पण आहे ना ते व्हिडिओ पूर्णपणे जनतेच्या निदर्शनास आणून नाही दिलेले आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आहे ते तर व्हिडिओ आहेत पण सगळ्यात शेवटचं वाक्य याच्यामध्ये पोलीस पाटलाचं आहे की हे बंद कर रे ते व्हिडिओ बंद कर रे आणि तिथून पुढे जे खरं प्रकरण घडले ते तिथून पुढे घडलेले हे जनतेला काहीच माहीत नाही. ज्या वेळेस व्हिडिओ बंद झाला ते पहिल्या क्षणी जी अधिकारी पोलिसांची गाडी आली होती त्यांनी माझ्या मुलाला डायरेक्ट लातांनी मारायला सुरुवात केल्यानंतर मी ते बघितलं आणि कुठली आई किंवा वडील आपल्या मुलाला मारत असताना सहन करू शकत नाही आणि त्याच मिनिटाला माझ्या खिशामध्ये बाटली होती मी काढली आणि तोंडाला लावलेली आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस पहिलं माझ्या मुलांना पकडलं मोठ्या मुलाला घेऊन गेले मारत मारत त्याच्यानंतर माझ्या बारक्या मुलाला पण त्यांनी पकडलं आणि गाडीत दिलं आणि त्याच्यानंतर आम्हाला पुढे काय घडतं हे दिसत नव्हतं, पण माझ्या पत्नीला सुद्धा त्यांनी अरेस्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये जी लेडीज कॉन्स्टेबल होती भोर म्हणून तिने असं बोललेली की माझ्या पत्नीला अशी बोलली की त्यांनी तरी काय नाटक केलंय तू पण घे आणि मर आणि या अपमानास्पद वागणूक त्यांनी दिल्यामुळे माझ्या पत्नीला या गोष्टी सहन नाही झाल्या आणि
विशेष महत्त्वाचं म्हणजे मूळचे चार लोक पोलीस स्टेशन जे होते गाडीमध्ये आलेले चार लोक होते आणि प्लस गावातील इतर जे आहेत ते सगळे व्हिडिओमध्ये दिसतातच आणि अगदी 5 मिनिटाच्या आत सगळं घडलेलं आहे आणि एवढे लोक काय करत होते आणि याच्यामध्ये एपीआय कांबळे साहेब यांनी जे बातमीपत्र दिले त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की पोलीस प्रशासनाने आमच्या लोकांनी बाटली हिसकावून घेतली होती. तर माझा प्रश्न असा आहे पोलीस प्रशासनाला की तुम्ही ही जर बाटली तुम्ही घेतली होती तर त्याच्या हातामध्ये कशी गेली याचं उत्तर जनतेला द्यावं मला देण्यापेक्षा, हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर काय घडलं तिथं त्यांना मारहाण करीत आम्हाला त्या गाडीमध्ये घालून नेलं, गाडीत घालून नेल्यानंतर एकदम स्लो गाडी चालवत माझा मुलगा बोलला की काय मुंग्या वगैरे चालवली गाडी स्लो चालवताय फास्ट जाऊ द्या माझ्या आईवडिलांना खूप त्रास होतोय. त्याच्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनवाले जे लोक होते ते म्हणत होते की नाही त्यांना पोलीस स्टेशनला गाडी न्यायची, बळजवळ माझ्या मुलांनी त्यांना हे करून बळबळ सरकारी हॉस्पिटलला गाडी नेली. सरकारी हॉस्पिटलला गाडी नेल्याच्या नंतर तिथं सरकारी डॉक्टर उपस्थित नव्हते, त्याच्यानंतर तिथं माझी मेहुणी होती आणि माझे मेहुणे होते इतर नातेवाईकांना फोन झाल्यामुळे ते तिथं उपस्थित होते. तर इतर नातेवाईकांनी सुद्धा म्हटलं की आम्हाला पुढे न्यायचं आहे. तर त्यामध्ये मला एक काही सांगता येणार पण माझ्यावरती औषधाचा इफेक्ट झालेला होता. पण तिथलं एक जे पोलीस अधिकारी ते म्हणत होते की यांना पीसी द्यायची, आता हे काय भानगडे पीसी हे मला माहीत नाही पण मला असं वाटत होतं की बाबा वैद्यकीय सेवेचा ट्रीटमेंटचा भाग असेल मी एवढा शब्द ऐकला होता. पण त्याच्यानंतर माझ्या मंडळीला खूप त्रास होत होता म्हणून ती आतमध्ये होती आणि मी बाहेर होतो. आणि त्याच्यानंतर डॉक्टर तिथे नसताना यांनी तिथे थांबून ठेवलं. माझे नातेवाईक म्हणत होते की आम्हाला पुढे न्यायचं परंतु तिथं डॉक्टर नसताना सुद्धा पोलीस स्टेशनच्या लोकांनी तिथून हाडून नाही दिलं आणि त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचा तिथेच मृत्यू झाला होता हे मला माहीत नव्हतं कारण माझी मंडळी वेगळ्या ठिकाणी होती, मी तिथंच होतो परंतु मला हे काय घडतं हे मला काहीच माहीत नव्हतं. आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या जी गाडी होती त्याच्यामध्ये त्यांनी कुठे हॉस्पिटलला नेलं. तुम्हाला इथून मागे प्रशासन